किसान चौक येथे भरधाव इलेक्ट्रिक दुचाकीने समोरून येणाऱ्या मोटरसायकलला जोराची धडक दिली. या अपघातात तरुण गंभीर जखमी झालेला असून सदरचा अपघात हा शनिवार दिनांक 20 एप्रिल रोजी दुपारी 2 वाजण्याच्या सुमारास झाला. या प्रकरणी जखमी सूरज शुक्रराज अडसुळे वर्ष 30 राहणार मंगळवार पेठ मिरज यांनी विश्रामबाग पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यांच्या फिर्यादीवरून पोलिसांनी दुचाकी चालक ओंकार लोहाणा राहणार सांगली याच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. याबाबत अधिक माहिती अशी की सूरज अडसुळे हा आपल्या कुटुंबियांसह मिरजमधील मंगळवार पेठ परिसरात राहतो. शनिवार दिनांक 20 एप्रिल रोजी दुपारी तो आपल्या कामासाठी युनिकॉर्न मोटरसायकल क्रमांक MH 10 BQ 67 18 सांगलीमध्ये आला होता. दुपारी 2 वाजण्याच्या सुमारास किसान चौक ते बिरनाळे कॉलेजकडे जाणाऱ्या रोडवरून तो निघाला असता समोरून संशयित ओंकार लोहाणा हा त्याच्या ताब्यातील इलेक्ट्रिक दुचाकी क्रमांक MH 10 DZ 74 47 ही भरधाव वेगात घेऊन आला. त्याने अडसुळे यांच्या दुचाकीला समोरून जोराची धडक दिली. या अपघातात अडसुळे हे गंभीर जखमी झाले. त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले. या ठिकाणी उपचार केल्यानंतर अडसुळे यांनी विश्रामबाग पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यांच्या फिर्यादीवरून पोलिसांनी दुचाकी चालक ओंकार लोहाणा याच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. ब्युरो रिपोर्ट SBN मराठी सांगली.